अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनशिज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येकाच्या घरी गुरुवार उपवास केला जात असतो गुरुवारचं व्रत केलं जात असतं त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी मातेची अगदी मनोभावे सेवा केली जात असते आणि त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहत असते आणि आपल्याला असे काही अनुभव येत असतात की त्यामुळे आपल्याला कळत असतं की लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा आहे त्याविषयीच आपण अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत तर कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तेव्हा ते, ते पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर जेव्हा आपण महालक्ष्मी मातेचे उपवास करत असतो किंवा जी काही आपण सेवा करत असतो तर ती अगदी मनापासून प्रत्येकजण नक्कीच करत असतं तर पहा जेव्हा लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असतात तर त्यावेळेला ते आपल्याला काही ना काही असे संकेत देत असतात की त्यामुळे आपल्याला लक्षात येत असतं की लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा आहे तर पहा त्यात असेही संकेत असतात की बऱ्याच वेळेला असं होत असतं की साक्षात लक्ष्मी माता आपल्या स्वप्नात येत असतात किंवा मग आपल्याला स्वप्नात येऊन ते काही ना काही सांगत असतात किंवा कमीत कमी, -कमी थोड्या वेळेसाठी आपल्याला दर्शन होत असतं असंही घडत असतं किंवा काही वेळेला आपल्या स्वप्नात लहान मुलगी येत असते आणि स्वप्नात लहान मुलगी दिसणं हा देखील लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असल्याचाच हा संकेत आहे त्याचमुळे बा बऱ्याच वेळेला असं होत असतं एखादं लहान बाळ असेल लहान मुलगी असेल तर ती छान आपल्याकडे पाहून हसत असते असंही आपल्याला स्वप्नात बऱ्याच वेळेला दिसत असतं तर त्याचा असाच अर्थ होत असतो की लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा आहे आणि आपण जी काही सेवा केली आहे ती मातेपर्यंत पोचलेली आहे आणि ती आपली अगदी मनापासून केलेली सेवा मातेने नक्कीच स्वीकारलेली आहे त्याचबरोबर नंतरचा असंही बऱ्याच वेळेला आपल्यासोबत घडत असतं की पहा आपले काही ठिकाणी पैसे अडकलेले असतात किंवा आपण कोणाला दिलेले असतात तर ते उसणवार असेल किंवा काय असेल किंवा त्याला गरज असेल म्हणून आपण त्याला त्यावेळेला दिलेली असतील पण बराच कालावधी गेल्यानंतरही ते पैसे आपल्याला त्या जेव्हा हवे असतात तेव्हा मिळत नसतात पण अचानक असं होत असतं की ती व्यक्ती आपल्याला स्वतःहूनच पैसे देत असते म्हणजेच की काही वेळेला आपण त्यांना दिलेले पैसे असतात किंवा कोणाला दिलेले पैसे कुठे अडकलेले असतील तर ते देखील तुम्हाला अचानक मिळत असतात की ज्या वेळेला तुमच्या मनातही तो विचार नसतो त्यावेळेला समोरची व्यक्ती आपल्याला स्वतःहूनच ते पैसे द्यायला येत असते हा देखील लक्ष्मी मातेची कृपा असल्याचाच एक संकेत आहे कारण अशा गोष्टी तेव्हाच होत असतात जेव्हा लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहत असते अगदी लहान सहान गोष्टी असतात पण जर आपण त्याकडे अगदी विश्वासाने आणि आपण जी सेवा करतोय ती श्र सदेने केली असेल तर आपला या गोष्टींवर नक्कीच विश्वास असतो किंवा काही वेळेला असंही होत असतं की आपल्याला अचानक धनलाभ होत असतो धनलाभ होत असतो म्हणजेच काही की आपण जर कुठला व्यवसाय करत असतील किंवा अजून तुम्ही कुठल्या याच्यात पैसे अडकवलेले असतील की ज्याच्यात तुम्ही सेविंग म्हणून ते टाकले असतील किंवा अजून काही असेल की ते देखील पैसे तुम्हाला त्यावेळेला मिळत असतात किंवा बिझनेस असेल किंवा दुकान वगैरे असेल किंवा तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असतील तर त्यात तुम्हाला खूप तुमच्या अपेक्षेपेक्षा ज्या वेळेला जास्तीचा पैसा मिळत असतो त्यावेळेला आपल्याला कुठून तरी तो अचानक धन लाभ झाला असं आपण म्हणत असतो म्हणजेच आपलं दुकान अगदी व्यवस्थित चालणं किंवा जो बिझनेस असेल तो ऑनलाईन बिझनेस असेल किंवा अजून काय असेल तर त्यात तुम्हाला जास्तीचा लाभ होणं हे देखील म्हणजे नेहमी जेवढा तुमचा फायदा होत असतो जेवढा तुम्हाला प्रॉफिट मिळत असतं त्यापेक्षा तुम्हाला त्या महिन्यात जास्तीचा मिळणे हे देखील लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असण्याचेच संकेत आहेत किंवा त्याचीच ही लक्षणं असतात म्हणजे आपली केलेली जी सेवा आहे ती लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचलेली आहे आणि मातेने ती स्वीकारलेली आहे कारण जेव्हा आपण कोणतीही सेवा मनापासून करत असतो त्यावेळेला आपली सेवा मातेपर्यंत नक्कीच पोचत असते आणि त्याचबरोबर पहा बऱ्याच वेळेला असंही होत असतं की आपलं खूप दिवसापासूनचं एखादं काम अडकलेलं असेल काही ना काही त्या म्हणजे ते काम पूर्णत्वास जाण्यास अडचणी येत असतील तर त्यावेळेला काहीतरी असं घडत असतं की आप एखादी व्यक्ती आपल्याला मदत करत असते किंवा काहीतरी असं घडतं की, की आपलं काम अगदी सहजासहजी ते पूर्ण होत असतं आणि त्याच्यातून आपल्याला फायदा होत असतो तर हे देखील आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा असल्याचंच संकेत असतात म्हणजे आपली सेवा मातेने स्वीकार केलेली आहे आणि माता आपल्यावर प्रसन्न आहे असंच यामागचा अर्थ असतो त्याचबरोबर पहा बऱ्याच वेळेला असं होत असतं की म्हणजे आपण जेव्हा ही लक्ष्मी मातेची सेवा करत असतो किंवा कुठलंही व्रत करत असतो तेव्हा आपल्या घरात अतिशय छान प्रसन्न आणि आनंदाचं वातावरण असतं त्याचबरोबर घरात पूर्ण आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे सर्वांचं एकमेकाशी अगदी चांगलं पटत असतं आणि घरात सुखसमृद्धी राहत असते शांतता राहत असते आणि आनंदाचं वातावरण राहत असतं तर हा देखील लक्ष्मी माता प्रसन्न असल्याचाच संकेत असतो कारण जेव्हा आपण सर्व मिळून जी काही सेवा करत असतो तर ती मातेपर्यंत पोचत असते आणि कुठलंही व्रत आपण केलं असेल त्यावेळेला आपल्या घरातलं वातावरण देखील अतिशय सकारात्मक असतं अतिशय छान आणि प्रसन्न वातावरण असतं तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असेल तर ह्या सर्व काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्याचबरोबर काहींना अजून यापेक्षाही चांगले अनुभव येत असतात की त्यांना जॉब मिळत नसेल तर त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब मिळत असतो त्याचबरोबर त्यांचं जसं की मी अगोदरच म्हटली की व्यवसाय असेल तर त्यात त्यांना भरभराट होत असते किंवा स्त्रिया घरी बसून देखील अनेक व्यवसाय करत असतात तर ते ऑनलाईन बिझनेस करतात किंवा अजून काय असतं तर लहानसहान जे काही ते व्यवसाय करतात त्यादेखील त्यांना यश मिळत असतं किंवा पुरुषांना देखील चांगल्या ठिकाणी जॉब मिळत असतो किंवा कंपनीमध्ये वगैरे त्यांना वरची पोस्ट मिळत असते अशा बऱ्याच काही गोष्टी घडत असतात आणि यामागे देखील दैवी संकेत असतात आणि ते आपण समजून घ्यायचे असतात कारण आपली श्रद्धा असेल तर आपल्याला ह्या गोष्टींवर विश्वास असतो अन्यथा आपल्याला ह्या गोष्टी निरर्थ वाटत असतात तर ज्यांची अगदी मनापासून परमेश्वरावर भक्ती असते ज्यांची श्रद्धा असते तर त्यांना अशा प्रकारचे अनुभव नक्कीच येत असतात आणि नेहमीच येत असतात कारण आपण जी काही सेवा करत असतो तर परमेश्वरापर्यंत ती पोचत असते आणि परमेश्वर देखील आपल्याला नक्कीच ते काही ना काही घडत असतं अनुभव येत असतात स्वप्नादृष्टांत होत असतात किंवा प्रत्यक्षरित्या आपल्याला काही ना काही ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित नसतात अशा अतिशय चांगल्या आणि आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी घडत असतात आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला ह्या ज्या काही आपल्याला या प्रचिती प्रत्येकाला येत असतात तर अशी ही माहिती होती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ